शरद पवार गटाची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे. जयंत पाटील या बैठकीसाठी थोड्याच वेळात दाखल होणार आहेत. महत्त्वाची बातमी आपण पाहताय. दुपारी 12 वाजता महत्त्वपूर्ण बैठक होते आणि त्याआधी शरद पवार गटाची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे. योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील. योगेश. वृषाली, काल अजित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर आज शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शरद पवार नेमकं काय भाष्य करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र त्यापूर्वीच शरद पवारांनी काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका या निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या आहेत. सुरुवातीला जी बैठक सुरू झालेली आहे ती अर्थात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या युवक आघाडीची बैठक सुरू झालेली आहे. महबूब शेख या ठिकाणी उपस्थित आहेत आणि राज्यभरातील जे युवक आघाडीचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. थोड्याच वेळात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या ठिकाणी पोहोचतील आणि इतर ज्या काही महत्त्वाच्या निवडक पदाधिकाऱ्यांच्या ज्या बैठका आहेत त्यासुद्धा आज दिवसभरात आयोजित करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये राज्यभरातील काही महत्त्वाचे आमदार खासदार ते सुद्धा आज या ठिकाणी बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि ही बैठक आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तितकीच महत्त्वाची असणार आहे. कारण कालच 2 दिवसीय अजित पवार गटांचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलेलं आहे. त्यानंतर आता शरद पवार गटाच्या सुद्धा बैठकांचा सिलसिला हा सुरू झालेला आहे. मात्र या बैठकांच्या बैठका संपल्यानंतर 4 वाजता शरद पवार हे याच ठिकाणी पत्रकार परिषद घेतील आणि काल जे काही अजित पवारांनी गौप्यस्फोट केले, खुलासे केले, त्या सर्व गौप्यस्फोट आणि खुलास्यांना उत्तरं देतील अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नेमकं काय बोलणार याकडे राज्याचं राजकारणाचं लक्ष लागलेलं आहे. नक्कीच. धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहिती.